राज्यातील गावागावात महिला आणि मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान तक्रार निवारण अभियान सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबवण्यात यावेत महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री पुरुष समानतेचा विचार वाढीला लागण्यासाठी प्रयत्न करावेत राज्याच्या ग्रामविकास विभागानं यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे ग्रामविकास विभागाच्या वतीनं महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत लोकांचा सहभाग संस्थात्मक भागीदारी वाढवण्याच्या उद्देशानं काल मंत्रालयात विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते महिला आणि मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी ग्रामविकास विभागानं ठोस कार्यक्रम हाती घ्यावेत ग्रामीण विकासासाठी झालेल्या सामंजस्य करारांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष द्यावं अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या